अभिमान वाटला पाहिजे, कारण महाराष्ट्राच्या माती जन्माला आलेली ही व्यक्ती मधुर भांडारकर, जोरदार आपण टाळ्या मधुर भांडारकर यांच्यासाठी वाजवूया. आजपर्यंत यांना चार मोठे पद्मश्री पासून राष्ट्रपती पुरस्कार यांना चार मिळाले आजपर्यंत. जोरदार अगदी मनापासून कडकडून टाळ्या आपण वाजवू. आता त्यांची हिंदू सरकार पिक्चर येऊन गेली, किती लोकांनी पाहिली हिंदू सरकार? पाहिली सगळ्यांनी? अजून थिएटरमध्ये सुरू आहे, जाऊन बघा. मधुर भांडारकर साहेबांचं एक विशेष आहे की खार मध्ये मधुर भांडारकर साहेबांचा जन्म झाला. सायकल वरून लोकांच्या घरी व्हिडिओ कॅसेट ते द्यायला जायचे, जेव्हा भाड्याने आपण व्हिडिओ कॅसेट लहानपणी घेत असू ना त्यावेळेस. आणि ज्यांच्या घरी व्हिडिओ कॅसेट द्यायला जायचे ते सगळे मोठमोठे फिल्म इंडस्ट्री मधले मोठे डिरेक्टर, मोठे ऍक्टर, असे सगळे मोठे मोठे लोक होते. मग त्याच्यामध्ये दिलीप कुमार पासून देवानंद पर्यंत सगळे लोक असतील. एका गरीबाचं मूल एक दिवस देशात एवढं मोठं होईल याचं स्वप्न कुणी पाहिलं नव्हतं. पण तुम्हाला आम्हाला अभिमान वाटेल, आज मधुर भांडारकर अमेरिकेत जरी गेले तर अमेरिकेतले लोक सुद्धा त्यांना नमन करतात, सलाम करतात. ही मधुर भांडारकर नावाची जादू आहे. दोन मिनिटं अजान सुरू आहे, पण शांत राहू. थँक्यू राम साहेब, आप दरवर्षी आम्हाला इथे बोलवतात. थँक्यू सो मच, खूप आभार प्रकट करतो. आणि तुमचा प्रेम दरवर्षी मला इथे घेऊन येत आणि खूप चांगलं वाटतं इथे यायला. आणि एक उत्साह असतो, एक जज्बा, और ये जलवा है, बहुत कमाल का जलवा है. आप लोग ने जो प्यार दिया हर पिक्चर को लेकर, चांदनी बार से हिंदू सरदार का बहुत ही अच्छा साथ दिया. क्या बात है जलवा. थैंक यू सो मच राम जी, आप इसी तरह अच्छा काम करते रहिए, हम आपके साथ है, आप यारों के यार है, मैंने हमेशा कहा है. थैंक यू सो मच. भारत माता की वंदे वंदे. We'll be right back.
यांना मी पुढे बोलवतो. वास्तविक आजच्या कार्यक्रमाला अनेक मंत्री यायचे पण स्वातंत्र्य दिन असल्यामुळे त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये आणि पालकमंत्री असल्यामुळे त्या त्या जिल्ह्यामध्ये सकाळी झेंडावंदन करावं लागतं. तरी काही वेळानंतर बरेच होतील. मधुर भंडारकर हे खरोखर खूप मोठं मानाचं नाव आहे देशभरामध्ये. एवढ्या समर्थ ताकदीचा दिग्दर्शक फार दुर्मिळ आहे. खूप मोठी त्यांची कलाकृती आहे. राष्ट्रपती पुरस्कार मिळणं, चार चार वेळा पद्मश्री मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे. पण आमच्या घाटकोपरचा सुद्धा एक इतिहास आहे. आम्ही हंडी करतो भारतातील सर्वात, रक्षाबंधन करतो भारतातील सर्वात, गुढी करतो भारतातील सर्वात, आम्ही दांडिया पण केला भारतातील सर्वात, एखाद्याला ठोकतो तेही थोडं खरं काय. अगर इस देश में रहना होगा असं एक माननीय मुख्यमंत्र्यांच्या हातून मधुर भंडारकर यांना आजचा महाराष्ट्र भूषण म्हणजे हा पुरस्कार त्यांच्यासाठी. सुल विजयकर यांना मी देवा समान मानतो. त्यांच्या साक्षीनं हा पुरस्कार आज आम्ही देतो आहोत. जोरदार टाळा वाजवा. बोल बजरंग, बोल बजरंग. थैंक यू राम जी, आपने जिस तरह से इतना आदर किया, जैसे मैं हमेशा कहता हूँ कि माँ बाप से बढ़कर कोई चीज नहीं है. माँ बाप जो है, अगर माँ बाप है तो हम है. उनकी सेवा करना, उनका प्यार पाना, उससे बड़ा मेरे ख्याल से कोई सेवा नहीं है. और जितने साथ हमारे साथ रहते हैं, हम कोशिश ये होनी चाहिए कि उनका प्यार या हम उनको प्यार दें. हर चीज में उनको कुछ भी दिक्कत होती, जब हम लोग बचपन में रोते या खिलौना चाहिए होता है, कुछ सामान चाहिए होता है, हम उनके पास रोते हैं या हम उनके पास कहते हैं. लेकिन जब हम बड़े हो जाते हैं तो कई बार ऐसा होता है कि हमें हम बिजी हो जाते हैं अपने काम में, देख नहीं पाते या कहीं अपने व्यस्त होते हैं. लेकिन मेरे ख्याल से माँ बाप जो है उससे बड़ी सेवा होनी ही चाहिए और सब लोग को करनी चाहिए. अपन मधुर भंडारकर